नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर सुखवार्तामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुखवार्ताची सुरुवात आज एका चैतन्य देणाऱ्या बातमीनं. आपल्याच देशातल्या मातीत वेगळे प्रयोग करायचे या इराद्यानं एक तरुण अमेरिकेतली नोकरी सोडून भारतात परततो. चक्क शेती करायला लागतो. याच प्रयोगातून उभं राहिलं एक कृषी पर्यटन केंद्र. पाहूया. नेरळहून कर्जतच्या दिशेने पुढे गेलं की ही अनोखी दुनिया तुमच्यासाठी सज्ज आहे. तिचं नाव सगुणाबाग. 55 एकरावर वसलेलं हे कृषी पर्यटन केंद्र हे वसवलं अमेरिकेतून भारतात परतलेल्या चंद्रशेखर भडसावळे यांनी. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भडसावळेंची अमेरिकेत उत्तम नोकरी सुरू होती, पण वडिलांची इच्छा म्हणून ते 1980 साली मायदेशी परतले. 10 वर्ष पारंपरिक चौकडीतली शेती केली, पण वेगळं काहीतरी करायचं ठरलं आणि सुरू झाले कर्जत मधल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग. शेतीत प्रयोग करता करता उभं राहिलं हे कृषी पर्यटन केंद्र. सगुणाबाग शेतीची कार्यशाळा झालीय. सगुणाबागेत भात शेती होते, त्यासाठी वेगळं राईस टेक्निक भडसावळेंनी विकसित केलंय. ऊस, काकडी, भेंडी, दालचिनी, कमळ, लिंबू अशी विविध पिकं, गोबर गॅस, इमुपालन, मत्स्यशेती हे सगळे उपक्रम सगुणाबागेत सुरू आहेत. इथे येणाऱ्या पर्यटकांना फिशिंग, पांढऱ्याची सैर, बोटिंग, गाई म्हशींचं दूध काढणं, उडता कोल्हा, रायफल शूटिंग या सगळ्याचा अनुभव घेता येतो. निसर्गाच्या सान्निध्यात आनंद लुटण्याची अनोखी संधी पर्यटकांना मिळते. आज सगुणाबागेचा जो जय आहे, सगुणाबाग जी आज उच्च स्थानावर जाऊन पोहोचलेली आहे, आणि आपण जे आम्ही तयार केलेलं नवीन शेतीशी संबंधित जे तंत्र आहे SRT म्हणजे सगुणा राईस टेक्निक, सगुणा राईस टेक्निक करून विदर्भातले शेतकरीसुद्धा अत्यंत आनंदी होत आहेत. विदर्भामधला कापूस लावणारा शेतकरी खूप आनंदी झालेला आहे, आणि त्याच्याविषयीचं ज्ञान तुम्ही जरूर, त्याची माहिती जरूर घ्या. चंद्रशेखर भडसावळे यांना त्यांची पत्नी डॉक्टर अनुराधा आणि मुलगा चंदन यांची भरभक्कम साथ लाभली आहे. पतीला शेतीतून प्रतिष्ठा मिळवून देण्याच्या कामात अनुराधा यांचं मोठं योगदान आहे. निसर्ग जपण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर प्रत्येकाकडून निसर्ग समतोल राखण्यास मदत होईल असं त्या आवर्जून सांगतात. ज्या जमिनीवर एकही झाड नाही अशी जमीन जेव्हा आपल्या वाट्याला येते, त्यावेळेला त्याच्यामध्ये आपल्याला खूप काही करण्यासाठी मेहनत पण खूप करायला लागते, आणि करताना अडचणी खूप येतात, पण त्या अडचणींना न थकताना, त्या अडचणींनी बिलकुल दमून न जाताना किंवा माघार न घेताना आपण ते करतच राहिलो की यश आपल्याला हे मिळतंच मिळतं. आणि आज आता सगुणाबाग कशी आहे ती तुम्हाला दिसतेच. सगुणाबागेत आणखी काय नवं करता येईल यासाठी आता चंद्रशेखर भडसावळे यांचा मुलगा चंदन भडसावळेही पुढाकार घेत आहेत. खरं तर चंदन यांनीही परदेशातच शिक्षण घेतलंय, पण मायदेशात परत येऊन आपली माती आणि आपल्या माणसातच काम करणं त्यांनी पसंत केलं. प्रत्येकाची रूट्स, प्रत्येकाची मुळं, प्रत्येकाचं सुरुवात ही कुठे ना कुठे शेतीवरनंच झालेली आहे. त्याचं कोणी ना कोणी शेतीमध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये त्याचे नातेवाईक किंवा काहीतरी कनेक्शन असतं. आज ते कनेक्शन शहरीकरणामुळे तुटत चाललेलं आहे, आणि ह्या सगळ्या तुटणाऱ्या कनेक्शनला परत जोडण्याचं काम फक्त कृषी पर्यटन करू शकतं. दुसरी कोणचाही थीम पार्क किंवा काही असं कोणचंही म्युझियम ते करू शकत नाही. दररोज सगुणाबाग पाहण्यासाठी शेतकऱ्यांसह शहरातले पर्यटक येतात, त्याचबरोबर कृषी शास्त्रज्ञ, शेतकरी यांच्यासाठीही सगुणाबाग प्रेरणा देणारी ठरतीये. रिसॉर्टमधला वीकेंड बऱ्याच वेळा साजरा होतो. एक वीकेंड शेतीतल्या प्रयोगांसाठी आणि प्रत्यक्ष निसर्गातल्या सहवासासाठी नक्की द्या. अमोल पाटील, झी मीडिया, कर्जत. आता सुखवार्तामध्ये बातमी धुळ्यातून. गावची मुलं शिकायला हवीत, त्यांचा विकास व्हायला हवा, त्यासाठी अमेरिकेहून एक तरुण गावात परतला.
त्यांना सगळ्या शाळा डिजिटल केल्या. मनोरंजनातून शिकायला मिळतंय म्हटल्यावर शाळेतली पटसंख्याही वाढली. धुळ्यातली ही डिजिटल शाळा साकारलीये हर्षल विभांडिक या तरुणाच्या प्रयत्नातून. हर्षल मूळचा धुळ्याचा, पण नोकरीसाठी अमेरिकेत वास्तव्याला होता. ज्यावेळी गावात यायचा त्यावेळी गावातली मुलं त्यांना मिळणारं शिक्षण याबद्दल त्याला फार कळकळ वाटायची. चांगलं भविष्य हवं म्हणून त्यानं मुलांच्या शिक्षणापासून काम करायला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात धुळे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या 1103 शाळा डिजिटल केल्या. पण आदिवासी भागातल्या साक्री आणि शिरपूर तालुक्यात या डिजिटल वर्गांना वीज जोडणी नसल्यानं मुलांना याचा काही उपयोग होत नव्हता. तर इतर शाळांमध्ये डिजिटल वर्गांमुळे वीज बिल भरमसाठ यायला लागलं. मग वीज पुरवठ्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्याचा निश्चय हर्षलनं केला आणि प्रत्येक शाळेत सौर पॅनल्स बसवली. पहिल्याच टप्प्यात जिल्ह्यातल्या 13 शाळा सौर शाळा झाल्या. सौर शाळेमुळे यांना या सर्व शाळा आज जशा या 13 शाळा होत्या या 13 शाळा या MSEB मीटरलेस होणार. म्हणजे या शाळेत MSEBचं मीटर राहणार नाही, यांना लाईट बिल येणारच नाही आणि अखंडित विद्युत पुरवठा हा कायम इथे उपलब्ध असेल. त्यामुळे या 13 शाळा होतात आणि ही सुरुवात आहे. याच्यानंतर ज्या प्रकारे आम्ही राज्यात धुळे जिल्हा हा प्रथम होता डिजिटल होण्याबाबत, तसा हा सौर होण्याच्या बाबतीतही प्रथम असेल. शाळा सौर ऊर्जेवर चालू लागल्या आणि डिजिटल सुद्धा झाल्या, त्यामुळे दुर्गम भागातल्या आदिवासी मुलांना दर्जेदार शिक्षण मिळू लागलंय. राज्यात जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल होणारा धुळे जिल्हा हा पहिला जिल्हा ठरलाय. महाराष्ट्रामधली ही पहिलीच घटना आहे आणि शिक्षण विभागाच्या प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र धोरणाच्या अंतर्गत हर्षल विभांडिक आणि इथले सर्व शिक्षक मंडळी, इथले सगळे प्रशासन यांनी सौर डिजिटल शाळेचा जो उपक्रम घेतला तो अत्यंत उत्कृष्ट आहे. याच्यात डिजिटल शाळाचे खूप महत्वाचे कारण काय, हे दोन गोष्टी आमच्या जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग मार्फत. याच्या पहिल्या गोष्टी आमच्या शिक्षण शाळामध्ये गुणवत्ता वाढायला पाहिजे, हे पहिल्या गोष्टी. दुसरा, आमचे विद्यार्थी तिथलं खूप मोठ्या प्रमाणाचे ड्रॉपआउट आहे, हे ड्रॉपआउटचे कमी करून आणि सर्व विद्यार्थी आणायला पाहिजे. याच्यासाठी धुळे जिल्हा परिषद मार्फत सर्व शाळाच्या डिजिटल चालू आहे. त्याच्यामुळे आमचे जिल्हा परिषद असलेले विद्यार्थी संख्या वाढली. टी व्ही लावलेली आहे आम्हाला, त्यामुळे आम्हाला गोष्टी शिकायला मिळतात, आम्हाला गाणे शिकायला मिळतात, आम्हाला बघताना खूप छान वाटते. आमच्या शाळेत नवीन टीव्ही बसवली आहे, त्या टीव्ही गोष्टी शिकत आहे, गाणे शिकत आहे. मनोरंजनातून मिळणाऱ्या शिक्षणामुळे मुलांना शिक्षणाची गोडी लागली आहे, अर्थात त्यामुळे दुर्गम भागातली पटसंख्याही वाढली. या सगळ्या उपक्रमासाठीचा खर्च मोठ्या प्रमाणात हर्षल यांनी उचललाय. शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणारे हर्षल सारखे लोकच भविष्यातल्या उज्ज्वल पिढ्या घडवण्याचं काम करतायत. धुळे जिल्ह्यातल्या 1103 शाळा या डिजिटल झाल्या आहेत आणि त्या शाळा आता सौर शाळा बनण्याच्या मार्गावर आहेत. विशेष म्हणजे सुरुवात ही आदिवासी पाड्यांपासून होते आहे. या शाळांचं वैशिष्ट्य असं आहे की इथे जे सौर पॅनल बसवले जात आहेत ते मेड इन इंडिया नव्हे तर मेड इन धुळे आहेत. त्याच्यामुळे या सर्व प्रकल्पाचं एक वेगळं महत्त्व आहे आणि हा प्रकल्प महाराष्ट्रात निश्चित पथदर्शी ठरेल यात शंका नाही. प्रशांत परदेशी, झी मीडिया, टेंबे, धुळे. आता सुखवार्तामध्ये बातमी जिने वेगळी उंची गाठली आहे. त्याची एक हात नाही, एक पाय नाही, पण त्याचं स्वप्न आहे एव्हरेस्ट चढायचं. त्याच्यासाठी त्याचा सरावही सुरू आहे. नुकताच त्यानं लिंगाणा सर केलाय. जिद्द, साहस आणि आत्मविश्वास याचंच दुसरं नाव धीरज कळसाई. त्याच्या साहसापुढे लिंगाणाही खाली झुकलाय. लिंगाणा सर करण्यासाठी अतिशय आव्हानात्मक किल्ला, पण धीरजनं ते करून दाखवलाय. हा लिंगाणा धीरजनं अवघ्या 3 तासात सर केलाय.
धीरजला डावा हात आणि पायही नाही. तो जन्मतःच डाव्या हातानं अपंग, त्यातच धीरजवर नियतीनं आणखी एक आघात केला. दाल मिलच्या मशीनवर काम करताना धीरजचा तोल जाऊन तो चाळणी मशीनमध्ये पडला आणि त्याचा डावा पायही निकामी झाला. ही तारीख होती 3 डिसेंबर 2014 आणि त्यानं लिंगाणा सर केला ती तारीखही 3 डिसेंबर 2017. माझं पुढील लक्ष आहे की पुढे अधिक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीमध्ये एव्हरेस्ट करायची माझी इच्छा आहे आणि मी जे काय करू शकतो ते अधिक खूप लोक काही करू शकतात. तर लोकांसाठी एक मेसेज आहे, जे काय होते आपल्या सांगत ते काही असं विषय नाही घ्यायचा आणि आपण पुढे निघत राहायचं. अगर आपल्याला करायचं असेल तर आपण खूप काही करू शकता, मनाची इच्छा पाहिजे. पाय निकामी झाल्यावर गेल्या 3 वर्षात धीरजनं नरनाळा, पावनखिंड, कळसुबाई आणि आता लिंगाणा सर केलाय. त्यासाठी 3 वर्ष त्यानं मेहनत घेतली. धीरजच्या या कामगिरीचं कौतुक होत आहे. धीरज करत आहे, आम्हाला सगळ्याला इच्छा आहे, पण कसं गरीब परिस्थिती ना, याच्यामुळे जरासे काय आम्हाला टेन्शन आलं होतं, पण म्हणलं जाऊ द्या, करतंय तरी चांगल्यासाठी करतंय, सगळ्याचं नाव होतंय आणि तसे सरांनी त्याला हे केल्यामुळे तर आम्हाला चांगलंच झालं की बाबा कोण नाही कोण आपल्या पाठीशी आहे. मुझे गर्व महसूस होता मेरे दोस्त पर, मेरे हाथ पैर सलामत होने के बावजूद मैं जो नहीं कर पा रहा हूँ वो कर पा रहा है. मुझे बहुत खुशी है क्या इसने एवरेस्ट की तैयारी की है और उसके लिए मेहनत भी बहुत कर रहा है. धीरजच्या यशात मोठा वाटा आहे अकोल्यातील अजिंक्य साहसी संघाचा. धीरजला आतापर्यंत नागपूरच्या आउटडोर बॉन्ड भारत, कोल्हापूरच्या शिवराष्ट्र हायकर्स आणि पुण्याची शिखर फाउंडेशन आणि हिंदवी परिवारानं मदत केली आहे. या क्षेत्रातलं सगळ्यात हायएस्ट जे टार्गेट आहे ते आहे माउंटेनिंगमधलं गिर्यारोहणामधलं एव्हरेस्ट शिखर सर करण्याचं. तर त्याच्या जिद्द आणि त्याचे जे परिश्रम आहे त्याच्या पाठीमागचे, याच्यावरनं मला आणि इतर सगळ्यांना खरोखर त्याला पाहिल्यानंतर हे लक्षात येईल की त्याच्या त्या जिद्दीला यश मिळेल 100%. एव्हरेस्ट चढाईचं धीरजचं स्वप्न आहे, त्यासाठी त्याची तयारी सुरू आहे. धीरज सारखा आत्मविश्वास आणि जिद्द असेल तर एव्हरेस्टही एक दिवस त्याच्या पुढे नक्कीच खुजं ठरेल. जयेश जगड, झी मीडिया, अकोला. अवतीभवती घडणारं उत्तम आणि प्रेरणा देणारं बरंच काही तुमच्यासमोर आणण्याचा आमचा हा प्रयत्न. आमचं हे बातमीपत्र कसं वाटलं ते नक्की कळवा. सुखवार्ता या आमच्या नव्या बातमीपत्राबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सूचना आम्हाला नक्की कळवा. तुमच्या आसपास घडणाऱ्या चांगल्या घटना चांगली कामं याबद्दलची माहितीही आमच्यापर्यंत आवर्जून पोहोचवा. त्यासाठी आमच्याशी संपर्क साधा सुखवार्ता@gmail.com वर. आणि आज सुखवार्ताचा निरोप घेताना प्रार्थना कल्याणाची. शांती सुख लाभो नित्य विश्व जना, शांती सुख लाभो नित्य विश्व जना. देवाही प्रार्थना शांति सुख लाभो नित्य विश्व जना, शांति सुख लाभो नित्य विश्व जना.